सुंदर आहे, मला खूप आवडते हे गीत. आणि ते गीत मी आपल्या समोर एक मुकडा दोन मुकडे एक दोन अंतरे एक मुकडा सादर करतोय. आपल्याला इतिहास बाबासाहेबांचा बरेच काही माहित आहे, तरी पण थोडक्यात मी सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. बंधूनो, एक शिष्टमंडळ बॅरिस्टरांचे सर्वे करण्यासाठी बाहेर देशामधून या भारत देशामध्ये शिष्टमंडळ आलेले आहे. त्यावेळेचे बॅरिस्टर जिन्ना बॅरिस्टर नेहरू गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिना असे बॅरिस्टर त्यावेळेचे होते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते. आणि हे शिष्टमंडळ आल्याच्या नंतर मिस्टर गांधीकडे गेले, ते पण झोपले होते. नेहरूकडे गेले, ते पण झोपलेले होते. बाराच्या आतमध्ये जिनाकडे गेले, जिना पण झोपलेले होते. पण रात्री 2 वाजता शिष्टमंडळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरती जाऊन थाप बाहेर दारावरती थाप मारल्या स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी दरवाजा उघडतात. आणि ते शिष्टमंडळ बाबासाहेबांना प्रश्न करते की मिस्टर आंबेडकर, आम्ही गांधीकडे गेलो, मिस्टर गांधीकडे गेलो, जिना बॅरिस्टर जिनाकडे गेलो, नेहरूकडे गेलो, ते 12 आतमध्येच ते झोपी गेले होते. कोणी 9 कोणी 10 कोणी 8 पण आज 2 रात्रीचे 2 वाजता तरी तुम्ही स्वतः जागी, याचं कारण काय? त्या शिष्टमंडळाने प्रश्न केला बाबासाहेबांना. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की बांधवांनो, त्यांचा समाज जागा आहे, पण माझा समाज हा गाढ झोपेमध्ये आहे. मला या माझ्या समाजाला, या गाढ झोपलेल्या समाजाला मला जागा करायचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्या शिष्टमंडळाला काय सांगतात त्या गाण्याच्या माध्यमातून सांगतोय. गांधी नेहरूजींना झोपले, झोपला सा झोपला गांधी नेहरूजींना झोपले जागी त्यांचा समाज. सांगा बरे मग झोपू कसा मी, झोपला माझा समाज. त्या शिष्टमंडळाला काय सांगतात? गांधी नेहरू जिना झोपले, अरे झोपला त्यांचा समाज. गांधी नेहरू जागी त्यांचा समाज. गांधी नेहरू जिना
Yeah.
बाबा साहेब त्या शिष्टमंडळाला सांगतात उणीवना त्या